मनपा द्वारा संचालित स्टार बस को शुरू करने की मांग शिवसेना की ओर से की गई है। लॉकडाउन के बाद अनलॉक में महाराष्ट्र के साथ शहर की भी स्थिति पटरी पर आ रही है। महाराष्ट्र सरकार ने जनता के लिए स्टे बसेज भी शुरू कर दी है। ऐसे में अब शहर के भी स्टार बस शुरू करने की मांग सामने आ रही है। शिवसेना नागपुर की ओर से स्टार बस शुरू करने की मांग मनपा आयुक्त को की गई है। ऐसा निवेदन भी उन्होंने आयुक्त को दिया। शिवसेना की ओर से स्टार बस में भ्रष्टाचार के आरोप भी लगाए जा रहे हैं। नेहमी आम्ही निवेदन देऊन राहिलेलो आहे, नेहमी पत्रव्यवहार करून राहिलेलो आहे। आमचे संघटक गणेश सोलंकी यांच्या नेतृत्वात मागच्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही मागे लागलो आहे की स्टार बस ही ज्याप्रमाणे बेस्ट बसेस सुरू झाल्या, पुण्यामध्ये बसेस सुरू झाल्या, त्याचप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा ह्या बसेस सुरू झाल्या पाहिजे। नागपूर आपली बस ही एक बुटेबुरीच्या सीमेवरती अगदी भंगारात पडलेला आहे आणि हा बस पहिल्यापासून तर मेंटेनन्स झालेलाच नाही आहे। महानगरपालिकांनी हे संपूर्ण डिपार्टमेंट विकून खाल्लेलं आहे, प्रत्येक याच्यात कमिशन खाल्लेलं आहे, ऑइलमध्ये कमिशन, टायरमध्ये कमिशन, पूर्ण बसेस सोडून गेलेलं आहे आणि आता 2 महिन्यापासून ह्या बसेस उभ्या आहे, त्याचं मेंटेनन्सकडे कुठलंही लक्ष नाही आहे। आमची एकच मागणी आहे की कमीत कमी आज जर बस सुरू झाल्या तर बस पण सुरळीत राहील, नागरिकांना सुविधा होईल, विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा ॲडमिशनचे सगळे सत्र सुरू झालेलं आहे, त्यांनासुद्धा याचा फायदा मिळेल। नागपूर आज आम्ही नागपूर युवासेनामार्फत आज आम्ही राधाकृष्ण बी आयुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की नागपूर शहरामध्ये जे स्टार बस आहे ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, कारण नागपूरमध्ये कोविडची जी संख्या आहे ते सुद्धा कमी होत आहे आणि नागपूरमध्ये 100% कार्यालयसुद्धा सुरू झालेले आहेत आणि सुरळीत सगळं सुरू होत आहे टप्प्याटप्प्याने। आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की हे बस लवकरात लवकर सुरू करावे, कारण की जे सामान्य नागरिक आहेत त्यांना ओला उबेरसारखं भाडं जे आहे ते परवडणारं नाही आहेत, परंतु तरी पण बस चालू झालेली नाही। याआधी आम्ही सुद्धा अतिरिक्त आयुक्त त्यांना रामजोशी साहेबांना पण निवेदन दिलं होतं, त्याच्यावरती विचार काही झालेला नाही। आज आम्ही निवेदन दिलं, साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की टप्प्याटप्प्याने आणि लवकरात लवकर हे स्टार बस आम्ही लवकरात लवकर चालू करू। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, NBC News नागपुर।